सलग 10 दिवस घरात चार भिंती आड राहिल्यानंतर मोकळ्या हवेचा श्वास घेण्यासाठी नागरिकांनी मॉर्निंग वॉकचा सिलसिला सुरू केला। 10 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे घरात चार भिंती आड राहिलेल्या नागरिकांनी शहर अनलॉक झाल्यानंतर मॉर्निंग वॉकचा सिलसिला पुनश्चः सुरू केला। व्यायाम, योगासन, प्राणायाम करून आरोग्य, प्रकृती सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मोठ्या जोमाने श्री गणेशा केला। 10 दिवस मोकळा श्वास घेणं कठीण बनलं होतं, मात्र आता शुद्ध हवेचा पुरेपूर लाभ घेण्यात येत आहे। लॉकडाऊन, मॉर्निंग वॉक, प्राणायाम, व्यायाम संदर्भात माजी मुख्याध्यापक नागेश मिंथे आणि ॲडव्होकेट संगप्पा जमखंडे यांनी अधिक माहिती दिली। सोलापूरमध्ये 10 दिवस लॉकडाऊन होतं, सोमवारी लॉकडाऊनमध्ये शिथिल आला, परंतु दररोज व्यायाम करणारे सकाळी आमच्या दमाणी नगर भागामधले सर्वजणांना या ठिकाणी लॉकडाऊन संपल्यामुळे दिलासा मिळालेला आहे। दररोज प्राणायाम, योगासन आणि अर्धा तास फिरणं हे प्रत्येक व्यक्तीला आवश्यकता आहे, गरजेचं आहे। त्यामुळं आपण दररोज सकाळी 6 अगोदर सूर्योदयाच्या अगोदर आपण फिरायला पाहिजे आणि प्राणायाम योगासन करायला पाहिजे आणि आजच्या या संकटकाळी आपण त्याला प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी हे आज गरजेचं आणि आवश्यकता आहे। त्याचबरोबर आजच्या या लॉकडाऊननंतर सर्व या ठिकाणी या परिसरातील नागरिक बाहेर येऊन या ठिकाणी प्राणायाम योगासन सोशल डिस्टन्स आणि सरकारी नियमाप्रमाणे फिरत आहे। आता 10 दिवस जे लॉकडाऊन होता ते लॉकडाऊन संपलेलं आहे। लोकांना फिरण्यास एवढा अति आनंद म्हणजे आनंद होत आहे आणि हे व्यायाम कोरोनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे आणि हे आपण सगळं ह्या 10 दिवसानंतर सगळेजण फिरत आहे, आनंद लुटत आहे आणि आज एवढा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर उठून आलेला आहे। हे कोरोनाचं मात करून आज आनंद दिवस साजरा करत आहे। दमाणे नगरसह शहरातील विविध भागात मॉर्निंग वॉक पुन्हा एकदा ट्रॅकवर आला आहे, हे मात्र नक्की।